ऐसा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। शार्ली हेब्दोच्या हल्ल्यानंतर हॅम्बर्गर मॉर्गन पोस्ट या जर्मनी दैनिकाने तीन वादग्रस्त कार्टून छापल्यामुळे दैनिकाच्या इमारतीला आग लावण्याचा झाला प्रयत्न। श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपालांचे प्रवक्ते रजिता सेना रत्नेकडून मिळालेल्या माहितीनुसार केपी यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू। आणि इंडोनेशियाच्या नौदलातील डायव्हर्सचा सोमवारी एअर एशियाच्या अपघाती विमानाचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर शोधण्यात आले यश। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। आता बातम्या विस्तृतपणे। शार्ली हेब्दोच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर हॅम्बर्गर मॉर्गन पोस्ट या जर्मनीमधल्या दैनिकाने तीन वादग्रस्त कार्टून्स छापल्यामुळे या दैनिकाच्या इमारतीला रविवारी आग लावण्याचा प्रयत्न झाला। एवढं स्वातंत्र्य तर मिळायला हवंच या डेडलाईन खाली ही कार्टून्स प्रकाशित करण्यात आली होती। हॅम्बर्गर मॉर्गन पोस्टच्या इमारतीच्या खिडकीतून पहिल्यांदा दगड फेकण्यात आले, नंतर काही जाळलेल्या वस्तू फेकण्यात आल्या। यामुळे इमारतीच्या खालील दोन खोल्यांचं नुकसान झालंय। सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालेलं नाही। राजीव गांधी हत्या प्रकरणात समावेश असलेला LTTEचा नेता कुमारन पद्मनाथन हा कोलंबो मधून फरार झालाय। वृत्तांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे भोटबाया राजपक्षे यांनी फरार होण्यास सहाय्य केलं आहे। महिंदा राजपक्षेंच्या निवडणुकीतील पराभवानंतर KPLला भारताकडे सोपवण्यात येईल या भीतीने त्याला देशातून बाहेर पाठवण्यात आलं। KPLला भारताकडे सोपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांचा श्रीलंकेनं निषेध केला होता। पण राजपक्षे यांच्या पराभवानंतर याचं प्रकरण कसं हाताळलं जाईल यावर प्रश्न उठवले जात आहेत। श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांचे प्रवक्ते रजिता सेनारत्ने यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार KPLला शोध घेण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याने देशातून पळ काढल्याच्या अहवालांचा तपास देखील सुरू आहे। KPLनं पळ काढण्यासाठी VIP लॉन्सचा वापर केला आहे, जेणेकरून तो निघाल्याचा कोणताच पुरावा राहणार नाही। जर का त्यानं देशाबाहेर पळ काढला असेल तरीही कोलंबोमध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। सुनंदा पुष्कर यांच्या हत्या प्रकरणात रविवारी माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर आपल्या नवी दिल्लीच्या निवासस्थानी पोहोचले। दिल्ली विमानतळाबाहेर असलेल्या माध्यमांच्या गर्दीमुळे थरूर यांना विमानतळातून बाहेर निघणं अवघड झालं होतं। शेवटी कडेकूट सुरक्षा व्यवस्थेसाठी CIFSच्या जवानांनी थरूर यांना विमानतळातून बाहेर काढलं। थरूर सध्या केरळमध्ये उपचार घेत आहेत। थरूर यांची चौकशी होणार की नाही याबाबत पोलिसांनी अजून कोणतीही माहिती दिलेली नाही। तर दुसरीकडे मला जे सांगायचं होतं ते मी याआधीच सांगितलं आहे, अशी थरूर यांची भूमिका आहे। दरम्यान सुनंदाचे व्हिसेराचे नमुने इंग्लंडला पाठवायची परवानगी SIT ला गृह मंत्रालयाकडून मिळाली आहे। इंडोनेशियाच्या नौदलातील डायव्हर्सला सोमवारी एअर एशियाच्या अपघाती विमानाचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर शोधण्यात यश आले आहे, अशी माहिती सरकारी कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे। नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी कमिटीकडून ही अधिकृत माहिती मिळाली। 7:11 ब्लॅक बॉक्सचा भाग असलेला फ्लाईट डेटा रेकॉर्डर शोधण्यात यश आले अशी माहिती सर्च अँड रेस्क्यू एजन्सीचे प्रमुख फ्रान्सिस्कस बॅम्बँग यांच्याकडून मिळाली। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा शोध अजूनही चालू आहे। एअर एशियाचं QZ8501 या विमानाचा 2 आठवडे आधी अपघात होऊन त्यातील 162 लोकांचा मृत्यू झाला आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाकडून काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। देशभरातल्या 400 विद्यापीठांमध्ये आता लवकरच गुणांऐवजी श्रेणी पद्धत लागू करण्यात येईल। पदवी अभ्यासक्रमांसाठी ही पद्धत लागू करण्यात आली आहे। तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे अभ्यासक्रम ही निवडण्याची मुभा देण्यात येणार आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं नुकत्याच झालेल्या बैठकीत या नव्या पद्धतीबाबत चर्चा करून त्याला मंजुरी दिली आहे। 2016 ही नवी पद्धत लागू होईल अशी शक्यता आहे। यामुळे आता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर टक्क्यांऐवजी श्रेणी दिसणार आहे। काही विषय हे अनिवार्य तर काही ऐच्छिक असणार आहेत। यामुळे देशभरातल्या विद्यापीठातल्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असं UGCने म्हटलंय। देशातल्या किंवा इतर राज्यातल्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पर्याय उपलब्ध असतील असं UGCने स्पष्ट केलं आहे। प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रीदवाक्य मिरवणारं ST महामंडळ प्रत्यक्षात मात्र आपल्याच महिला कर्मचाऱ्यांविषयी किती असंवेदनशीलपणे वागतंय याचा एक धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यात कारंजा आगारात समोर आलाय। ST महामंडळ बैठकाम देत नसल्याने एका महिला कंडक्टरला तब्बल 4 महिन्यांपासून आपल्या तान्हुल्याला कडेवर घेऊन ड्युटी करावी लागत आहे। या तान्हुल्याच्या झोळेची जागा खरं तर या माय माऊलीच्या घरात पाहिजे।
पण एसटी महामंडळाची निष्ठुरता बघा, त्यांनी या महिला कंडक्टरला बैठकाम द्यायला स्पष्ट नकार दिला आणि त्याची शिक्षा म्हणून हे तान्हुलं घराच्या अंगणात बागडायचं सोडून आईच्या कडेवर एसटीमधून सक्तीचा प्रवास करत आहे. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा डेपोट कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या सुजाता इंगळेंना गेल्या 4 महिन्यांपासून हा द्राविडी प्राणायाम करावा लागतोय. एका हातात एसटीच्या घंटीची दोरी आणि दुसऱ्या हातात बाळाची झोळी अशी तारेवरची कसरत हिला करावी लागते. सुजाताचे पती मुंबईत टॅक्सी ड्रायव्हर असल्यामुळे या बाळाला सांभाळायला घरी कुणीच नाही आहे. म्हणूनच सुजाता इंगळेंनी वरिष्ठांकडे किमान 6 महिने बैठक काम द्या अशी मागणी केली होती. एसटी महिला कर्मचारी संघटनेनेही त्यांना सहानुभूती दर्शवली. आम्ही या महिलेची तक्रार घेऊन डेपो मॅनेजरकडे गेलो तर त्यांनी सरळ आपल्याकडे विनंती अर्ज केला आणि नक्की विचार करू एवढं कोरडं आश्वासन दिलं. हे संवेदनशील सरकार या एका मातेची भावना जाणेल का, तसेच तिला न्याय देणार का, हे पाहणं गरजेचं ठरतंय. सरांना आधीच माझ्या डेपोवाल्यांना सांगितलं होतं की माझी डिलिव्हरी झालेली आहे, मला हलके काम देण्यात यावे. तेव्हा त्यांनी मला कारण सांगितलं की तिथे सिनियरिटीच्या हिशोबाने हलके काम मिळते, मला कुठलंही हलकं काम देऊ शकत नाही. म्हणून माझ्या घरी सांभाळणारं कोणी आहे नाही, मी एकटीच राहते, म्हणून माझ्या मुलीला घेऊन मी ड्युटी करते. आमच्याकडे शक्यतो महिलांना प्राधान्य देऊन त्यांच्या अडचणी दूर करायचं आम्ही आमच्या अकोला विभागात धोरण राबवलेलं आहे. जर का त्या महिलेला काही अडचण असेल, तिला बदली पाहिजे असेल किंवा काही पर्यायी ड्युटीमध्ये तिला काहीतरी सवलत पाहिजे असेल, तुम्ही तसं आम्हाला रितसर अर्ज आघात पुंखामार्फत द्यावा, जेणेकरून आम्ही तिला प्राधान्य देऊ आणि तिची अडचण दूर करायसाठी पुरेपूर प्रयत्न करू. माझ्या परीने आणि संघटनेच्या परीने मी तेथील आगार व्यवस्थापकांना आणि आमचे जे डेपो सेक्रेटरी आहेत कारंजा आगाराचे, त्यांना मी तसं हे करायला सांगितलं होतं की बा तुम्ही या लेडीज कंडक्टरला थोडीशी हे करा आणि तिला 4-6 महिने तरी तिला बैठे काम किंवा टेबल वर्क द्या म्हणून. पण तिथले आगार व्यवस्थापक आणि जे आमचे संघटनेचे जे पुढारी आहेत त्यांनी असं सांगितलं की आम्ही जर हिला बैठक काम जर दिलं तर ही सगळ्यात ज्युनियर असल्यामुळे आम्ही हिला जर बैठक काम दिलं तर बा इतर संघटना याच्यावरती आक्षेप घेतील. बुलेटिनमध्ये आज इतकंच. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.